नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसलंच पाहिजे. आणि मोदक खाताय ना? खायलाच पाहिजेत, कारण आपले लाडके गणपती बाप्पा घराघरात विराजमान झालेले आहेत. आमच्याही घरी 10 दिवसांचे गणपती बाप्पा असतात आणि घरगुती गणपती बाप्पांचं दर्शन तर मी रोज घेतो आहे. पण आज जरा बाहेर पडलो पुण्यात फिरण्यासाठी आणि पुण्यातल्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी. आणि आज खरंच खूप आनंद होतो आहे की भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मला भेट देता आली. एवढ्या वर्षांचा हा ठेवा आहे, इतिहासाचा ठेवा आहे, आपल्या आजूबाजूला आहे, पण तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नव्हतो याची खंत होती मला. मी नेहमी पेपरमधून, न्यूज चॅनलमधून याबद्दल ऐकत होतो, पाहत होतो, वाचत होतो, पण यावर्षी मला ती संधी मिळाली. खरं तर देशाच्या स्वातंत्र्यामध्ये गणेशोत्सवाचा किती मोठा वाटा आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात जिथे झाली त्या वास्तूत मी आज उभा आहे, भाऊसाहेब रंगारींचा हा वाडा. आणि मला आत्ताच इथल्या लोकांनी माहिती दिली, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, की याच वास्तूमध्ये, या रूममध्ये पहिली मीटिंग झाली, पहिली सभा झाली क्रांतिकारकांची, की कशा पद्धतीनं आपण गणेशोत्सव सुरू केला पाहिजे आणि त्या गणेशोत्सवामुळे लोक कशा पद्धतीनं एकत्र येतील आणि मग आपण एका वेगळ्या पद्धतीची क्रांती कशी करू शकतो. मला वाटतं ही खूप वेगळी संकल्पना आहे आणि वेगवेगळ्या लोकांनी एकत्रित येऊन मग हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि आज तो देशव्यापी झालेला आहे. नुसता देशातच नाही तर सगळ्या जगात आपला गणेशोत्सव प्रसिद्ध आहे आणि आजही देशसेवेचं कामच गणेशोत्सव नेहमीच करत असतो. आणि अनेक मंडळं आहेत जी आजही गणेशोत्सवात देशसेवेचंच काम करतात असं मी म्हणेन. खरं तर सेल्फी ही कॉन्सेप्ट आत्ता तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि तरुणांमध्येच काय, सगळ्याच आबालवृद्धांना वेड लागलेलं आहे सेल्फीचं, कारण आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कॅमेरा आलेला आहे आणि स्वतःचा फोटो स्वतः काढता येईल का असं आपल्याला कधी कधी वाटलंही नव्हतं. एक माणूस लागायचा फोटो काढण्यासाठी. पण मला इथे आल्यानंतर आणखीन एक गोष्ट समजली आणि ती विलक्षण आहे की खरं तर भाऊसाहेब रंगारी हे उत्तम कलाकार होते, उत्तम मूर्तिकार होते. त्यांनी स्वतःची जी इथे मूर्ती केलेली आहे, जी इथे आहे वाड्यात तुम्ही बघू शकता, ती त्यांनी स्वतःला आरशात बघून बनवलेली आहे असं अशी माहिती मला इथं कळली. म्हणजे खरं तर सेल्फी हाच प्रकार त्यामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ती उत्तम कलाकृती तुम्ही पाहू शकता इथे आल्यानंतर. अशा अनेक गोष्टी आहेत इथे. इथे संग्रहालय आहे, त्या संग्रहालयामध्ये बरीच शस्त्रास्त्र आहेत त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता. बरेच लेख आहेत, बरेच फोटो आहेत, ते इथे भिंतींवरती लावलेले आहेत. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इतिहासाची अनेक साक्ष देणारी वृत्तपत्रसुद्धा इथे भिंतीवरती लावण्यात आलेली आहेत. ती नक्की तुम्ही वाचा, नक्की भेट द्या. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.